नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. आज शारदीय नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस आणि त्यानिमित्ताने आपण आलो आहोत पुण्यातील सारसबाग या ठिकाणी असलेल्या सुप्रसिद्ध अशा श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हटलं तर या मंदिरामध्ये माता महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी या तिन्ही देवींची उपासना एकाच मंदिरामध्ये, म्हणजे या श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये करण्यात येते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक या मंदिराला भेट देत असतात. विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रम देखील या मंदिरामार्फत राबवण्यात येतात. यंदाचा नवरात्र उत्सव या मंदिरामध्ये कसा साजरा करण्यात येतो आहे पाहूयात. या मंदिरामध्ये नवरात्र महोत्सव गेले 25 वर्ष आपण करत आहोत. यामध्ये धार्मिक कार्यक्रमाबरोबर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आपण राबवत असतो. लक्ष्मी माता मंदिर म्हणून प्रामुख्याने आपण महिला सन्मान आणि महिलांचा गौरव हे कार्यक्रम आपण प्रामुख्याने करत असतो. यावर्षी आपण पुण्यातील वैज्ञानिक महिला यांचा प्रथमच आपण जवळजवळ 20 वैज्ञानिकांचा आपण सत्कार केलेला आहे. तसेच पोस्टात काम करणाऱ्या महिला ज्या घरोघरी पोस्ट यांचं काम करतात त्यांचंही आपण गौरव करत आहोत. आता यावेळेला या ठिकाणी महिला साहित्यिक जे आहेत त्यांचा आपण गौरव समारंभ आपला चालू आहे. अशा प्रकारे विविध उपक्रम आपण करत असतो. येणाऱ्या भाविकांच्यासाठी आपण जवळपास 10 कोटीचा आपण विमा उतरवतो. त्यांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था, टॉयलेट वगैरे इत्यादी सर्व व्यवस्था आपण इथं करत असतो आणि सर्व लोकांना वेगवेगळ्या लाईनीद्वारा लवकरात लवकर मंदिरात पोचता येतील अशा प्रकारे आपण व्यवस्था करतो. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या नंतर पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील हे एकमेव देवस्थान आहे की जिथं तिन्ही देवी महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली याच्या मूर्त्या आहेत व इथं तिन्ही देवींची उपासना केली जाते. अशा प्रकारचं कदाचित माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मंदिर नाही आहे. कोविडनंतर यावर्षी प्रथमच आम्हाला असं जाणवले की यावर्षी जवळपास आमच्या माहितीप्रमाणे दुप्पट संख्येने लोक इथं आलेली आहेत आणि ते येत आहेत. म्हणजे सुरुवात नवरात्रीला सुरुवातीच्या 3-4 दिवसामध्ये फारशी गर्दी नाही व्हायची, परंतु यावर्षी असं दिसतं आहे की पहिल्या दिवसापासूनच फुल गर्दी मंदिरामध्ये चालू आहे आणि असा एक क्षण असं येत नाही की मंदिरामध्ये गर्दी नाही आहे. दसऱ्यामध्ये आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून नवीन जे कलाकार येतात त्यांच्यासाठी आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण करत असतो. त्याच्यामध्ये फार मोठे आर्टिस्ट आपण बोलत नाही, जे पुण्यातील जे कलाकार आहेत त्यांना आपण त्या प्रोत्साहनपूरक कार्यक्रम करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रीच्या दसऱ्याला आपण सोन्याची साडी परिधान करतो, जी वर्षामध्ये 2-3 दिवसच आपण फक्त घालत असतो. त्यामुळे याचं फार मोठं महत्त्व आहे. भाविकांना आपण आवाहन करतो की त्यांनी इतर आरोग्याची काळजी घ्यावी सर्वात प्रथम तर, आणि गर्दी करू नये आणि आपापल्या ठिकाणी राहून जे चॅनल आहेत चॅनलमधनं आपण 24 तास आपण मातेचं दर्शन करतो आहे त्यांनी ते करावं व शक्य झाल्यास त्यांनी मंदिरात जास्तीत जास्त यावं. जय माता दी. माझं नाव ऋषिकेश इंद्रजी अगरवाल आहे. मी गेले 10 वर्षापासून महालक्ष्मी मंदिरात सेवा देतो आहे. ही देवीची दिवसांदिवसा प्रगती, जे भाविकांची जी वाढ आहे त्यात वाढ होत जाते आणि लोकांची जी इच्छा पूर्णची जे प्रमाण आहे ते पण वाढत जातो आहे. आपण आस्था बघतो देवीचं जे रूप आहे त्या वाढलेलं आहे आणि हे दिवसांदिवस 9 दिवसात रूप वाढ होते, कारण की जे खाली यज्ञ चालू होतात ते देवीचे साक्षात रूपासाठी त्यांचे मंत्रांनी चालू असतो आणि जे आपल्या दसऱ्याला सोन्याची साडीचं जे रूप असतो ते विलोभनीय रूप असतो, ते बघून आपली इच्छा सगळी पूर्ण होऊन जाते असा आपल्याला अनुभव होतो. आणि जे दसऱ्याला सोन्याची साडी घातली जाते ती किमान 16 किलोची असते. नमस्कार, मी कुंतल पाटील, राहणार कात्रज.
आम्ही दरवर्षाप्रमाणे देवी दर्शनाला येतो. यावर्षीही महालक्ष्मी दर्शन करायला फॅमिलीसकट आलो आहे. मध्यवर्ती आहे देवीचं ठिकाण आणि दरवर्षाप्रमाणेही आम्ही नऊ रात्रीमध्ये दर्शन घ्यायला येतो. वर्षभर देवीचा आशीर्वाद असतो, खूप छान वाटतं.